कापड्या नाट्य मंदिर येथे काल राजस्थानी छनाती समाज युवक युवती परिचय संमेलन प्रायस्तर्फे घेण्यात आले होते. विवाहासाठी केवळ कुंडलीवर अवलंबून न राहता योग युवतीचे विचार जुळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी समाज बांधवांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन गुर्जर गौड ब्राह्मण समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम जोशी यांनी केले. कापडिया नाट्य मंदिर येथे रविवारी प्रयासतर्फे राजस्थानी छन्याती समाज योग युवतींचे परिचय संमेलन घेण्यात आले. आम्ही आज कापडिया नाट्य मंदिर या ठिकाणी आमच्या समाजातील 7 घटक समाजांना एकत्र घेऊन त्यांच्यातील जी विवाहयोग्य मुलं आणि मुली आहेत ज्यांचं काही कारण असतो लग्न जमलं नाही किंवा त्यांचं वय जास्ती झालं अशा सर्वांचा परिचय मिळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ही 7 घटक समाज जी होती यामध्ये सुरुवातीला प्रत्येक घटक हा आपल्याच समाजामध्ये लग्न करत असे परंतु आता आम्ही ही नवीन एक संकल्पना आणली आहे की आपल्या 7 घटकांमध्ये विवाह करावे जेणेकरून मुलांना जास्त स्कोप मिळेल आणि त्यांना जास्त चॉईसेस मिळतील. आणि एक नवीन संकल्पना आम्ही रुजू घातली आहे जी आत्तापर्यंत रोटी व्यवहारापर्यंत हे होती सीमित होती ती आता बेटी व्यवहारापर्यंत आम्ही एक्सटेंड केलेली आहे आणि एक नवीन चालना देण्याचा प्रयत्न करतो आहे. मुलामुलींना नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करतो आहे आणि वाईड अँगलवर त्यांना विचार करण्यासाठी प्रेरित करतो आहे. महाराष्ट्र गुजरात राजस्थान कर्नाटक हैदराबाद आंध्रा त्याच्या व्यतिरिक्त परदेशातून शारजामधून काही एंट्रीज आमच्याकडे आलेल्या आहेत. एक फार मोठं सक्सेस आहे म्हणू शकतो आपण. हे पहिल्यांदा झालेलं आहे अखिल भारतीय स्तरावर. दिस इज द फर्स्ट टाईम आणि याच्यानंतर ही मुवमेंट चालत राहणार आहे. हा एक पहिल्यांदा प्रयत्न झालेला आहे म्हणून त्याचं नाव प्रयास आहे. यावेळी विप्र समाज मंडळ औरंगाबादचे डॉक्टर सतीश उपाध्याय, विप्र फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर बी शर्मा, महाराष्ट्र प्रांतीय गुर्जर गोड ब्राह्मण सभेचे कार्यकारी अध्यक्ष बनवारीलाल उपाध्याय, प्रतिमा उपाध्याय, युवकाध्यक्ष मुकेश तिवारी, प्रदीप पंचारिया, हर्षल उपाध्याय, मुख्य समन्वयक संतोष तिवारी उपस्थित होते. संमेलनात देशभरातील 600 युवक युवतींनी सहभाग नोंदविला. रेणुका पारिख, गजानन पारिख यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक आणि आभार सुरेश पारिख यांनी मानले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉक्टर सतीश उपाध्याय यांचा विप्ररत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.